मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9/9/2020 रोजी मराठा आरक्षण म्हणजेच SC/BC आरक्षणास स्थगिती दिलेली होती आणि ही स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती, कारण त्यांना राज्यामध्ये आता EWS सुद्धा या आरक्षणाचा सुद्धा लाभ देण्यात येत नव्हता. अशा प्रकारचा शासन निर्णय GRA राज्य शासनाने यापूर्वीच निर्गमित केलेला होता. त्यामुळेच मित्रांनो, आता SC/BC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यामध्ये EWS आरक्षणाचा लाभ देण्यात यावा याविषयी महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. त्याविषयीचा नवीन GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. नेमका काय आहे तो GR याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना आणि महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे GR शासन निर्णयांची सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या GR & Tech Education या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SC/BC वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 23/12/2020 रोजीचा हा शासन निर्णय GR आहे. मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये SC/BC आणि EWS आरक्षणाची पूर्व परिस्थिती सांगितलेली आहे. तर शासन निर्णय असा आहे, पहा मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 9/9/2020 रोजीच्या अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेता सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SC/BC वर्गातील उमेदवारांना सन 2020-21 या वर्षातील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी व सरळ सेवा भरतीकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे म्हणजेच EWS प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, पुढील वर्षामध्ये म्हणजे 2020-21 या वर्षामध्ये जे शैक्षणिक प्रवेश होणार आहेत आणि जी भरती प्रक्रिया शासकीय भरती प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये आता मराठा समाजाला म्हणजेच SC/BC प्रवर्गाला राज्यामध्ये EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे आरक्षण देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचं प्रमाणपत्र सुद्धा हे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यास या शासनाने मंजुरी दिलेली आहे. शासन निर्णयानवे मंजुरी देण्यात आलेली आहे. तर 2 नंबरचा मुद्दा पहा मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाहीस्तव संबंधित सक्षम प्राधिकारी व सर्व यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी विशेष मोहीम राबवून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपूर्वी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. याकरिता विशेष कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टीने प्रमाणपत्र प्राथम्याने देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. मित्रांनो, सर्व तहसीलदार जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांनी या प्रमाणपत्र वितरणासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून तातडीने हे EWS प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी. कशा प्रकारचं प्रमाणपत्र असणार आहे त्याविषयीची 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आता 4 नंबरचा मुद्दा पहा. केंद्र शासनाच्या सेवा व शैक्षणिक प्रवेशासाठी केंद्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणासाठी संदर्भ क्रमांक 2 मध्ये नमूद केल्यानुसार विहित निकष व विहित विवरणपत्रात स्वतंत्र प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी करावी. मित्रांनो, EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यामध्ये वेगळे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि केंद्रातील भरती प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यासाठी सुद्धा या GR सांगण्यात आलेलं आहे. पुढील मुद्दा पहा मित्रांनो, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा EWS आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल. मित्रांनो, आता SC/BC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे आरक्षण EWS घ्यायचे किंवा SC/BC प्रवर्गातून घ्यायचे याचे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पहा, उमेदवाराने जर शैक्षणिक प्रवेशातील अथवा शासन सेवेतील भरतीकरिता EWS आरक्षणाचा लाभ घेतला तर त्याला SC/BC कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. कुठल्याही एकाच आरक्षणाचा लाभ घेण्यात येईल असे सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे. मित्रांनो, पुढे पहा. हा शासन निर्णय शासकीय, निमशासकीय सेवा मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, शासकीय विद्यालय, महाविद्यालय, शासकीय शैक्षणिक संस्था, खाजगी विद्यालय, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, अनुदानित, विना अनुदानित विद्यालय, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे अशी इतर सर्व
प्राधिकरणे सेवा व संस्था यांना लागू असणार आहे। मित्रांनो, संबंधित यंत्रणांनी याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या, अशा सूचना या शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता EWS आणि SEBC दोन्हीचाही लाभ मिळत नव्हता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, त्यामुळे आता आरक्षणाचा जो अंतरिम निकाल आहे न्यायालयातर्फे येईपर्यंत आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS चा लाभ हा राज्यात सुद्धा मिळणार आहे, ही एक दिलासादायक बातमी आहे। मित्रांनो, राज्य शासनाचा EWS आरक्षण देण्याबाबतचा हा निर्णय आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले GRN Tech एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। धन्यवाद।